जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती इयत्ता 8वी आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण गणित विषयांतर्गत भूमिती या उपघटकातील वर्तुळखंड, वर्तुळ कंस, वर्तुळाचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत. याचा भारण 2% असून मध्यम ते कठीण स्वरूपाचा एक प्रश्न आमकाच याच्यावर येतो. हा प्रश्न ज्याला सॉल्व्ह करता येईल त्याच्या मेरिटमध्ये स्कोर इंग्लिश स्कूल करणार आहेत. तर मी सर विनंती करतो की आपण आपला सुरू करा सर. ओके, धन्यवाद सर आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासिकेमध्ये मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. पाठीमागच्या भूमितीच्या तासाला आपण वर्तुळ, त्रिज्या, जीवा याविषयी माहिती पाहिलेली होती. त्याचबरोबर परिघ, वर्तुळाचे क्षेत्रफळ याबाबत त्यांचे गुणधर्म आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यावर आधारित काही उदाहरणे आपण सोडवलेली होती. आता आजच्या भागामध्ये आपल्याला वर्तुळ कंस आणि वर्तुळाचे असणारे विविध प्रकारचे गुणधर्म, ते गुणधर्म कोणकोणते आहेत आणि त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे या तासिकेला आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता वर्तुळाच्या बाबतीमध्ये पहिला जो घटक आहे आपला वर्तुळ कंस, तर वर्तुळ कंस ही संकल्पना काय आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक वर्तुळ तुमच्या समोर घेतलेलं आहे आपण आणि या वर्तुळाचा जो काही केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूचं नाव आहे यम. म्हणजे या ठिकाणी यम केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा हा संपूर्ण गोलाकार बांगडीसारखा दिसणारा जो भाग आहे त्या बांगडीसारख्या दिसणाऱ्या भागाला या ठिकाणी आपण परिघ असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? परिघ. आणि मग हा परिघ त्या ठिकाणी दाखवत असताना या परिघावरती मी काय केलं तर या ठिकाणी या परिघावरती मी एक्स आणि वाय अशा प्रकारचे दोन बिंदू घेतले. एक्स आणि वाय हे दोन बिंदू घेतले. हे दोन बिंदू घेतल्यामुळे काय झालं तर या यम केंद्र असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे एक्स वाय आणि त्याचबरोबर एक्स वाय असे दोन भाग झाले. परंतु एक्स वाय हे एकच नाव पुकारल्यानंतर नेमका हा वर्तुळाचा छोटा भाग घ्यायचा की वर्तुळाचा मोठा भाग घ्यायचा हा संभ्रम दूर करण्यासाठी या वर्तुळ कंसाचं फिक्स नाव समजण्यासाठी त्या दोन बिंदूंच्या मध्यभागी आपल्याला एक दुसरा बिंदू घ्यावा लागतो. या ठिकाणी मी डब्ल्यू हा एक बिंदू घेतला आणि इकडं झेड हा एक बिंदू घेतला. मग हे दोन बिंदू म्हणजे घेताना फक्त आपण काय केलं होतं, एक्स वाय हे दोनच बिंदू घेतले होते, त्यामुळे या वर्तुळाचा एक्स वाय इथपर्यंतचा हा एक भाग तयार झाला आणि त्याचबरोबर एक्स वाय इकडचा मोठा हा वर्तुळाचा दुसरा भाग तयार झालेला होता. मग वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतल्यामुळे वर्तुळाचा जो भाग तयार होतो त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. त्या प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं? वर्तुळ कंस म्हटलं जातं. आता हा वर्तुळ कंस तयार झाल्यानंतर जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर या वर्तुळ कंसामध्ये वर्तुळ कंस एक्स डब्ल्यू वाय हा जो काही कंस दिसतोय हा कंस आपल्याला लहान दिसतोय. एक्स डब्ल्यू वाय हा कंस आपल्याला कसं दिसतोय? लहान दिसतोय. आणि त्याचबरोबर हा जो दुसरा वर्तुळ कंस आहे ज्या वर्तुळ कंसाला आपण या ठिकाणी एक्स झेड वाय अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे हा वर्तुळ कंस आपल्याला या ठिकाणी मोठा दिसतोय. मग लहान आणि मोठा हे समजण्यासाठी काय केलं जातं तर जो लहान वर्तुळ कंस असतो त्या लहान वर्तुळ कंसाला लघु वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. लहान वर्तुळ कंसाला काय म्हटलं जातं? लघु वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. आणि जो मोठा असतो त्या मोठ्या कंसाला मात्र त्या ठिकाणी विशाल वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. विशाल वर्तुळ कंस म्हणजे नजरेने पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी
लगेच दृष्टी लक्ष देतं की एक कंस छोटा आहे आणि एक कंस मोठा आहे. आता हे इथं प्रत्यक्ष आपण वर्तुळ काढल्यामुळे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आकृती असल्यामुळे आपल्याला ती लक्ष देते. परंतु जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या वर्तुळ कंसाचं माप दिलं जातं आणि मग तो लहान आहे की मोठा आहे हे कसं ओळखायचं, तर लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्या कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असते, ज्या वर्तुळ कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असतं अशा वर्तुळ कंसाला त्या ठिकाणी लघु वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. 180 अंशापेक्षा कमी माप असणार. आणि मग विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय, तर ज्या वर्तुळ कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं अशा कंसाला त्या ठिकाणी विशाल वर्तुळ कंस असं म्हटलं जातं. पाठीमागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की वर्तुळाचं हे जे काही संपूर्ण माप असतं, या संपूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश असतं. आणि त्याच्यापैकी कंस घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्या कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असेल त्याला लघु वर्तुळ कंस म्हणायचं, आणि ज्या कंसाचं माप 180 अंशापेक्षा जास्त असेल त्याला विशाल वर्तुळ कंस असं म्हणायचं. आता या ठिकाणी काय केलेलं, आपण एक्स आणि वाय हे दोन बिंदू घेतले होते आणि हे दोन बिंदू घेतल्यानंतर त्या दोन बिंदूंना जोडणारी जेव्हा मी एक जीवा काढतो त्या ठिकाणी, या ठिकाणी ही एक जीवा काढली. आता पहा बरं का, अगोदर फक्त बिंदू घेतले होते, आता प्रत्यक्ष बिंदूंना जोडणारी त्या ठिकाणी आपण काय केली, जीवा काढली. एक्स वाय या जीवेमुळे काय झालं, या वर्तुळाचा हा एक तुकडा तयार झाला आणि हा दुसरा मोठा तुकडा तयार झाला. वर्तुळावर घेतलेल्या जीवेमुळे जेव्हा वर्तुळाचे भाग तयार होतात त्या प्रत्येक भागाला त्या ठिकाणी वर्तुळ खंड असं म्हटलं जातं. वर्तुळ खंड, नीट लक्षात घ्या, वर्तुळ कंस आणि वर्तुळ खंड नेमका काय फरक आहे. कंस वर्तुळावर बिंदू, दोन बिंदू घेतल्यामुळे जे वर्तुळाचे भाग तयार होतात त्याला कंस असं म्हणायचं, आणि वर्तुळावर घेतलेले दोन बिंदू जोडून जीवा घेतलो आपण आणि त्या जीवेमुळे जेव्हा वर्तुळाचे दोन भाग तयार होतात त्यावेळेस त्याला वर्तुळ खंड असं म्हणायचं. लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस या पद्धतीनेच वर्तुळ खंडाचे देखील लघु वर्तुळ खंड आणि त्याचबरोबर विशाल वर्तुळ खंड असे त्या ठिकाणी दोन भाग पडतात. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, हे वर्तुळ कंस घेत असताना जर या वर्तुळावरती आपण त्या ठिकाणी दोन समोरासमोर बिंदू घेतले आणि त्या समोरासमोर म्हणजे वर्तुळाचं जे केंद्र आहे त्या केंद्रातून जाणार जर आपण बिंदू घेतले त्या ठिकाणी, या ठिकाणी हे केंद्रातून जाणारे बिंदू घेतले, तर केंद्रातून जाणारे ए आणि बी हे बिंदू घेतले आणि वर्तुळाचं केंद्र सी आहे, तर या ठिकाणी ए बी ही जीवाच आहे परंतु ती वर्तुळ केंद्रातून जात असल्यामुळे तिला आपण व्यास म्हणतो. याच्यामुळे काय आलं, या वर्तुळाचे ए बी, आता इथं परत एक नाव देऊ आपण एच आणि या ठिकाणी परत नाव देऊ के. ए एच बी हा एक वर्तुळ कंस तयार झाला आणि ए के बी हा एक दुसरा वर्तुळ कंस तयार झाला. पण या ठिकाणी फरक काय आहे, तर या ठिकाणी हे दोन्ही कंस हे सारखे झालेले आहेत वर्तुळाच्या व्यासामुळे किंवा केंद्रातून जाणाऱ्या जीवेमुळे घेतलेले हे दोन वर्तुळ कंस हे सारखे झालेले आहेत. जेव्हा वर्तुळाचे दोन समान भाग होतात, दोन समान पण कसे अर्ध गोल, असे दोन समान अर्ध गोल भाग होतात त्यावेळेस त्या प्रत्येक भागाला म्हणायचं अर्धवर्तुळ. त्यावेळेस त्या प्रत्येक भागाला काय म्हणायचं, अर्धवर्तुळ. आता अर्धवर्तुळाच्या बाबतीत एक गुणधर्म लक्षात ठेवा, अर्धवर्तुळाचं माप हे नेहमी 180 अंश असतं. अर्धवर्तुळाचं माप नेहमी किती असतं, 180 अंश असतं. आणि त्यापेक्षा लघु वर्तुळ कंस किंवा विशाल वर्तुळ कंस असेल तर त्यांचे माप नेहमी काय असतात, लघु वर्तुळ कंसाचे 180 पेक्षा कमी आणि विशाल वर्तुळ कंसाचे 180 अंशापेक्षा जास्त. आता या ठिकाणी काय झालं, हे ए एच बी हे अर्धवर्तुळ या ठिकाणी मी घेतलं, या अर्धवर्तुळामध्ये काय केलं मी, या ठिकाणी हा जो एच बिंदू आहे हा एच बिंदू घेतला आणि या एच बिंदूला जोडणारा या ठिकाणी एक कोन मी काढतोय. आता
अर्धवर्तुळामध्ये असणारा कोन या ठिकाणी मी काढतोय. आता ए एच बी हे अर्धवर्तुळ होतं आणि या अर्धवर्तुळामध्ये मी हा कोन काढलाय, कोन ए एच बी. कोणता कोन काढलाय? कोन ए एच बी. कशातला कोन आहे हा? अर्धवर्तुळातील कोन. कोन ए एच बी हा आहे अर्धवर्तुळातील कोन. आता या ठिकाणी हा एक गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, की अर्धवर्तुळामध्ये जेव्हा आपण एखादा कोन काढतो त्यावेळेस, अर्धवर्तुळामध्ये जेव्हा आपण एखादा कोन काढतो त्यावेळेस त्या कोणाचं माप नेहमी 90 अंश असतं. किती अंश असतं? 90 अंश. 90 अंश म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो? काटकोन म्हणत असतो. 90 अंश मापाच्या कोणाला काटकोन असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी हा जो कोन ए एच बी आहे हा कोन काटकोन आहे. हा कोन काय आहे? काटकोन आहे. आता या ठिकाणी या अर्धवर्तुळामध्ये आपण एकच कोन घेतलाय, असा किती कोन घेता येतील? तर जेवढे बिंदू आपल्याला या ठिकाणी घेता येतील, समजा या ठिकाणी एक बिंदू घेतला एस, या ठिकाणी एक बिंदू घेतला पी, मग मी काय केलं? परत या ठिकाणी या दोन बिंदूंना जोडणारा सुद्धा या ठिकाणी काय करतो? कोन काढतो. अगोदर एस बिंदूला जोडणारा काढला, त्यानंतर या ठिकाणी हा जो पी घेतलेला आहे या पीला जोडणारा एक कोन काढतो, आता परत या ठिकाणी हा एक कोन तयार झाला, कोन ए एस बी. कोन ए एस बी. आणि त्याचबरोबर हा एक कोन तयार झाला, कोन ए पी बी. कोन ए पी बी. आता या तिन्ही कोनांच्या बाबतीत काय गंमत आहे पहा, कोन ए एस बी, कोन ए एच बी आणि कोन ए पी बी हे सगळे कोन हे अर्धवर्तुळामध्ये तयार झालेले कोन आहेत. हे सगळे कोन कसे आहेत? अर्धवर्तुळामध्ये तयार झालेले कोन आहेत. आणि म्हणून हे सगळे कोन, हे सगळे कोन, हे सगळे कोन काय आहेत? काटकोन आहेत. आणि म्हणून ते सगळे कोन कसे आहेत? एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी आणखी एक गुणधर्म आपल्याला सापडतो, की अर्धवर्तुळातील, अर्धवर्तुळातील सर्व कोन एकरूप असतात. अर्धवर्तुळातील सर्व कोन हे त्या ठिकाणी कसे असतात? एकरूप असतात. एकरूप म्हणजेच त्यांचं माप किती असतं? 90 अंश असतं. लक्षात आलं? मग असे वरच्या अर्धवर्तुळामध्ये आपल्याला किती कोन काढता येतील, त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या अर्धवर्तुळामध्ये देखील कितीही प्रकारचे कोन काढता येतील. हा एक गुणधर्म पाहिला. आता त्या ठिकाणी आपण पहा, वर्तुळ कंस पाहिलं. आता पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे, केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन ही संकल्पना काय आहे पहा. तर या ठिकाणी सर थोडस ब्लर होते, थोडस क्लिअर करा सर. ओके, अजून थोडस झालं तर बघा, हलतय थोडं, टेबल हलतोय का? पान हल्ल्यामुळे, एक मिनिट. हा, पान हल्ल्यामुळे ते ब्लर होते. ओके, स्थिर स्थिर केल्यावर ओके होते सर. झालं ना आता? हा, थोडस अजून क्लिअर बघा. ओके ओके का? हलवल्यावर थोडं होत. हा हा, स्थिर ठेवा म्हणतो. ओके ओके. आता पुढची संकल्पना पाहिजे आपल्याला, ती म्हणजे केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन हा काय प्रकार आहे? तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्तुळाला त्या ठिकाणी एक केंद्र असतं, एकच केंद्र बिंदू असतो. या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाला आपण घेतलेलं आहे ओ केंद्र, आणि या वर्तुळावरती दोन बिंदू घेतले मी, यम आणि क्यू. किती बिंदू घेतले? दोन बिंदू घेतले. आणि या दोन बिंदूंना जोडणारे काय केले? त्या ठिकाणी दोन त्रिज्या मी काढल्या, ओ यम ही एक त्रिज्या काढली आणि या ठिकाणी ओ क्यू ही एक त्रिज्या काढली. या दोन त्रिज्यांमुळे काय झालं? तर या ठिकाणी हा एक कोन तयार झाला. त्या कोणाचं नाव आहे? कोन यम ओ क्यू. कोणता कोण तयार झाला? कोन
एम ओ क्यू। आता या कोणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी कोणाचा जो काही शिरोबिंदू आहे ओ, हा कोणाचा शिरोबिंदू, हा वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे। म्हणजे याचाच अर्थ असा की ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्याच वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अशा कोणाला त्या ठिकाणी केंद्रीय कोण असं म्हणतात। ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अशा कोणाला त्या ठिकाणी त्या वर्तुळाचा केंद्रीय कोण असं म्हटलं जातं। आता या केंद्रीय कोणाच्या बाबतीत पुढचा गुणधर्म असा आहे की हे जो केंद्रीय कोण असतो, या केंद्रीय कोणाचं जे काही माप असतं, या केंद्रीय कोणाचे माप हे, आता या केंद्रीय कोणाने काय केलेलं आहे, तर एम पासून क्यू पर्यंत हा कंस व्यापलेला आहे। इथं आपण पाहिलं होतं वरच्या भागामध्ये लघुवर्तुळ कंस, एवढा भाग कंसाचा काय केलेला आहे, व्यापलेला आहे। आता हा जो कंसाचा भाग आहे, या कंसाच्या भागाला आंतरखंडित कंस म्हणायचं, आंतरखंडित कंस। आता आंतरखंडित काय म्हणजे, एम ओ क्यू या केंद्रीय कोणाने हा एम क्यू, इथे एक नाव देऊ आपण बी, एम पी बी हा कंस काय केलेला आहे, आंतरखंडित केलेला आहे। मग केंद्रीय कोण आणि आंतरखंडित कोण यांचा संबंध काय असतो, तर केंद्रीय कोणाचं जे काही माप असतं, समजा या ठिकाणी या केंद्रीय कोणाचं माप मी 60° घेतलं, एम ओ क्यू या केंद्रीय कोणाचं माप किती घेतलं, 60°। तर या केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेला हा जो काही कंस आहे, हा कंस, या कंसाचं माप त्या ठिकाणी असतं 60°। म्हणजे केंद्रीय कोणाचा गुणधर्म असा आहे की केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप, आंतरखंडित कंसाचे माप हे कशा बरोबर असतं, बरोबर केंद्रीय कोणाचे माप, बरोबर केंद्रीय कोणाचे माप, या दोघांच्या बरोबर असतं। आता याच्यावरून एक बाब लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला आंतरखंडित कंसाचं माप दिलेलं असेल किंवा आंतरखंडित कोणाचं माप दिलेलं असेल, तर त्यावरून आंतरखंडित कोणाच्या मापावरून आंतरकोणावरून आंतरखंडित कंसाचं माप आपल्याला काढता येतं, आणि आंतरकोणाच्या मापावरून आंतरलिखित कंसाचं देखील माप काढता येतं। मग इकडचा जो कंस आहे या ठिकाणी, इथे एक नाव देऊ आपण जे। मग आता इथे काय झालं, एम जे क्यू हा सुद्धा या ठिकाणी काय झाला, कंस तयार झालेला आहे। हा कोणता कंस तयार झालेला आहे, विशाल वर्तुळ कंस तयार झालेला आहे। आता या दोन्ही कंसांमध्ये फरक काय आहे, तर केंद्रीय कोण एम ओ क्यू याने कंस एम बी क्यू हा काय केलेला आहे, आंतरखंडित केलेला आहे। आणि हा जो कंस आहे एम जे क्यू, कोणता कंस आहे, कंस एम जे क्यू, बरोबर हा आंतरखंडित केलेला नाही, तर हा जो केंद्रीय कोण आहे एम ओ क्यू हा याच्यामध्ये कसा आहे, आंतरलिखित आहे। फरक नीट लक्षात घ्या, बरेच वेळा विद्यार्थ्यांचं काय होतं, या ठिकाणी आंतरखंडित कंस कोणता आणि आंतरलिखित कंस कोणता या बाबतीत बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काय होतं, कन्फ्युजन होतं। तर जो कंसाचा भाग कोणाने व्यापलेला आहे त्याला आंतरखंडित कंस म्हणायचं, आणि ज्या कंसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे त्याला आंतरलिखित कंस असं त्या ठिकाणी म्हणायचं। आता याच्यामध्ये गुणधर्म काय सांगितला, की संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे 360° असतं। मग आता समजा इथं साधं उदाहरण दिलं, हेच उदाहरण पाहू आपण, या ठिकाणी एम ओ क्यू याचं माप 60° आहे, तर विशाल वर्तुळ कंस एम जे क्यूचं माप किती, एम जे क्यूचं माप किती असं जर विचारलं, तर एम जे क्यूचं माप काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, संपूर्ण वर्तुळाचं माप किती आहे, 360°, आणि त्याच्यातून हे दिलेलं जे आहे आंतरखंडित कंसाचं माप ते आहे 60°। मग 360 मधून जर आपण 60 वजा केले तर राहतात किती, 300। म्हणजे हे जे विशाल आंतरलिखित कंस आहे, कंस एम जे क्यू याचं माप किती येणार आहे त्या ठिकाणी, 300, आणि इथलं 60, म्हणजे या दोघांची बेरीज किती होते, 360°। हा झाला केंद्रीय कोण। आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आंतरखंडित कोण।
अंतर्लिखित कोण आणि अंतरखंडित कोण। आता अंतर्लिखित कोण काय प्रकार आहे पहा, थोडं काळजीपूर्वक पहा सगळ्या विद्यार्थ्यांनी। अंतर्लिखित कोण, आता केंद्रीय कोणामध्ये आणि अंतर्लिखित कोणामध्ये काय फरक असतो ते समजून घ्या। केंद्रीय कोण हा वर्तुळाच्या केंद्राचा शिरोबिंदू त्या ठिकाणी तयार होतो। आता आपल्याला अंतर्लिखित कोण काढायचा आहे, मग अंतर्लिखित कोण काढण्यासाठी काय केलं, या ठिकाणी हा जो जे बिंदू आपण घेतलेला आहे, नीट पहा काळजीपूर्वक, हा जो जे बिंदू आपण घेतलेला आहे या ठिकाणी जे बिंदूतून जाणारा बरोबर का, आता इथं हा जो एम बिंदू आहे इथंच घेतो मी परत, आता इथं एक कोण तयार झालाय पहा, या कोणाला काय म्हणणार आपण, एम जे क्यू कोण, एम जे क्यू। आता फरक काय आहे, तर आंतरलिखित जो काही कोण आहे आंतरलिखित, आता या दोन्हींच्या पण बाबतीत लक्ष ठेवा बरं का, हा केंद्रीय कोण आहे पण विशाल वर्तुळ कंस एम जे क्यू याच्यामध्ये आंतरलिखित आहे, आणि त्याचबरोबर हा कोण एम जे क्यू हा जो आहे हा देखील कंस एम जे क्यू मध्येच आंतरलिखित आहे। आता केंद्रीय कोण आणि त्या केंद्रीय कोणाच्या संलग्न असणारा त्याच बिंदूंनी युक्त असणारा परंतु आंतरलिखित कोणाचा जो काही शिरोबिंदू आहे हा वर्तुळावर आहे, हा दोघांमध्ये असणारा महत्वाचा फरक। केंद्रीय कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो आणि आंतरलिखित कोणाचा शिरोबिंदू हा त्या ठिकाणी वर्तुळावर कुठेही असू शकतो, वर्तुळावर कुठेही असू शकतो। आता दोघांमध्ये संबंध काय आहे, हा संबंध परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या। केंद्रीय कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं आणि आंतरलिखित कोणाचं माप जे आहे, आता नीट लक्षात घ्या, ह्या कंसाचं जे माप आहे या कंसाचं माप केंद्रीय कोणाच्या मापा एवढं आहे, म्हणजेच हे किती आहे 60° इथपर्यंत। मग ह्या वर्तुळ कंसाचं माप जर 60° असेल किंवा केंद्रीय कोणाचं माप जर 60° असेल तर या ठिकाणी असलेल्या या आंतरलिखित कोण एम जे क्यूचं माप किती, तर या एम जे क्यूचं माप हे नेहमी केंद्रीय कोणाच्या निम्मे असते, केंद्रीय कोणाच्या किती असते निम्मे, याचा अर्थ काय, केंद्रीय कोण किती दिलेला आहे 60, त्या 60 जर निम्मे केले 60 60/2 तर या ठिकाणी किती येतात 30 येतात, म्हणजे याचं जर माप 60 असेल तर याचं माप किती असणार आहे 30° असणार आहे, म्हणजे आंतरलिखित कोणाचे माप हे आंतर को केंद्रीय कोणाच्या मापाच्या निम्मे असते किंवा आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते। मग या ठिकाणी आणखी एक मी आंतरखंडित कोण काढतो, सर स्क्रीन पूर्ण ब्लर दिसते सर, थोडं स्थिर करा दिसत नाही, किंवा त्याच्यावर व्हाईट लाईट कमी करा थोडा, बस का नाही ब्लर दिसते, हलते सर असं म्हणजे चित्र आहे ना असं स्थिर नाही राहत, व्हाईट लाईट थोडा कमी करता येईल का वर एखादा लाईट हलती अशी स्क्रीन बल्ब जवळ ठेवल्यामुळे हे होत असत, एकदम व्हाईट दिसते म्हणजे ती तुम्ही लिहित अक्षर काय दिसत नाही आता, नाही नाही थोडासा अंधार लागेल आपल्याला म्हणजे ना पूर्ण व्हाईट याच्यावर आहे ना तुम्ही लिहित, ठीक आहे आता दिसते, ठीक आहे बऱ्यापैकी क्लिअर आहे आता, अजून थोडा कमी करू का,
हाँ हाँ व्हाइट लाइट कमी करता आला बघा, किंवा कॅमेरा क्लोज घेते का बघा थोडा. ठीक आहे. हा बरं. थोडस बरं ठीक आहे ओके. कॅमेरा पुसून घेऊ का थोडा? एक बारा बघतोय. पा बरं. हा ओके स्थिर ठेवा फक्त चित्र. ओके झाले ओके. स्टँड असल्यामुळे काय होतं थोडं हलत. हा हा हल्ला का ते ब्लर होतो. ओके सर ओके ठीक आहे. ते हलवायला इकडं पेट्टी वगैरे केलं होत असेल हा हा तर. पा ओके ओके. या ठिकाणी काय केलं मी, परत एक दुसरा कोण काढतोय. त्याला नाव दिलंय टी. आता या ठिकाणी कोण तयार झाला, कोण एम टी क्यू. आता कोण एम जे क्यू आणि कोण एम टी क्यू या एकाच आंतरखंडित कंसामध्ये तयार झालेल्या आहेत. दोन्ही पण कोण कशामध्ये तयार झालेल्या आहेत, एकाच आंतरखंडित कंसामध्ये तयार झालेल्या आहेत. म्हणून याचं जर माप 30 असेल तर याचं पण माप त्या ठिकाणी किती असेल, 30. जसं इथं पाहिलं की अर्धवर्तुळामध्ये आपण किती कोण घेतले तर अर्धवर्तुळातील प्रत्येक कोणाचं माप 90° असतं. म्हणजे इथं हे जे अर्धवर्तुळ खंडित केलेलं आहे या एकाच अर्धवर्तुळ खंडित केलेल्या कंसाचे हे सगळे कोण आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी एम जे क्यू आणि एम टी क्यू हे दोन्ही असे ह्या इथपासून, नीट लक्षात घ्या, इथपासून तर इथपर्यंत कितीही आपण कोण घेतले तर त्या ठिकाणी ह्या प्रत्येक कोणाचं माप किती येणार आहे, 30° येणार आहे. म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आणि त्याने आंतरलिखित केलेल्या कोणाचं माप किंवा आंतरखंडित कंसाने आंतरलिखित असणाऱ्या कोणाचं माप या ठिकाणी त्याच्या कसं असतं, निम्म असतं. म्हणजे याचं जर 30 असेल तर याचं 60, याचं जर 40 असेल तर याचं 80 असेल, याचं जर 50 असेल तर या कोणाने आंतरखंडित केलेला हा जो कंस आहे त्याचं माप त्या ठिकाणी किती असणार आहे, 100 असणार आहे. अशा पद्धतीचा संबंध हा केंद्रीय कोणाचा आणि त्याचबरोबर आंतरलिखित कोणाचा त्या ठिकाणी असतो, लक्ष देत आहे. त्याच्यानंतर आंतरलिखित कोण झालं, अर्धवर्तुळ कंसाचे माप झालं, आंतरलिखित कोण आणि आंतरखंडित कंस यांचा संबंध या ठिकाणी आत्ताच आपण पाहिला. आता पुढचं पाहिलं आपल्याला पाहिजे आपल्याला चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोन काय प्रकार आहे पहा. चक्रीय चौकोन, आता चौकोन आपल्याला माहिती आहे की ज्याला चार शिरोबिंदू, चार कोण आणि चार बाजू असतात अशा भौमितिक आकृतीला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, चौकोन म्हणत असतो. पण वर्तुळाच्या बाबतीत चक्रीय चौकोन म्हणजे काय, तर या ठिकाणी या वर्तुळावरती मी पी क्यू आर आणि एस असे चार प्रकारचे बिंदू घेतलेले आहेत आणि या चार बिंदूंना जोडणारा या ठिकाणी मी एक चौकोन काढत आहे. पी क्यू आर एस या चार बिंदूंना जोडणारा एक चौकोन. आता या ठिकाणी काय तयार झालेला आहे, तर या ठिकाणी तयार झालेला आहे चौकोन, चौकोन पी क्यू आर एस. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या चौकोनाचे जे काही चार शिरोबिंदू आहेत पी क्यू आर आणि एस हे चारही शिरोबिंदू त्या ठिकाणी कशावर आहेत, चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे या ठिकाणी त्या वर्तुळावर आहेत. कशावरती आहेत, वर्तुळावरती. म्हणजे ज्या वर्तुळाचे चारही शिरोबिंदू हे एकाच वर्तुळावर असतात, चारही शिरोबिंदू कशावरती असतात, एकाच वर्तुळावरती असतात, अशा चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. ज्या वर्तुळाचे चारही शिरोबिंदू हे कशावरती असतात, वर्तुळ पण कोणतं, एकच,
या एकाच वर्तुळावर असणाऱ्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. असे एकाच वर्तुळामध्ये आपल्याला असंख्य चक्रीय चौकोन काढता येतील. हा एक गुणधर्म लक्षात ठेवा, एकाच वर्तुळावरती आपल्याला असंख्य चक्रीय चौकोन काढता येतील. आता भूमितीमध्ये आपल्याला एक माहिती आहे की जो काही चौकोन असतो त्या चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ही कशी असते, 360 अंश असते. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग तिकडचा चौकोन घेतला काय आणि चक्रीय चौकोन म्हणजे वर्तुळावर असणारा चौकोन घेतला काय, या ठिकाणी या चक्रीय चौकोनाचं माप सुद्धा किती असणार आहे, 360 अंश असणार आहे. चक्रीय चौकोनाचं माप देखील किती असणार आहे, चारही कोनांची बेरीज 360. मग यातला एक महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा, चक्रीय चौकोनाचे जे काही कोन आहेत त्याच्यामध्ये सम्मुख कोन, आता कधी कधी विद्यार्थ्यांचं इथं एक जम्बलिंग होत, संगत कोण कोणते आणि सम्मुख कोण कोणते, तर नीट लक्षात ठेवा या ठिकाणी हा जो काही कोण आहे, कोण पी क्यू एस, कोण पी क्यू एस याचा संगत कोण आणि सम्मुख कोण कसा, तर सम्मुख म्हणजे समोर, सम्मुख म्हणजे समोर, क्यूच्या समोर कोणता आहे, एस. कोण पी क्यू आर या कोणाच्या समोर म्हणजे हा जो कोण आहे या कोणाच्या समोर सम्मुख कोण कोणता आहे, पी एस आर. हा कोणता आहे, कोण पी एस आर. मग आता राहिले दुसरे दोन कोणते, तर याच्यामध्ये पहा कोण क्यू पी एस, कोण क्यू पी एस याच्या सम्मुख असणारा कोण क्यू पी एस म्हणजे याच्या समोर असणारा क्यू आर एस, कोण क्यू आर एस. लगतचे कोणते, लगतचे म्हणजे शेजारी असणारे, म्हणजे समजा क्यूच्या जर शेजारी घेतला तर क्यूचा लगतचा कोण होणार पी आणि को क्यूच्या लगतचा कोण होणार आर. एस जर घेतला तर एसच्या लगतचा कोण होणार आर आणि एसच्या लगतचा कोण होणार पी. पण इथं आपल्याला चक्रीय चौकोनाचे कोणते कोण पाहिजेत, सम्मुख कोण म्हणजे समोरासमोर असणारे कोण. याचा कोणता गुणधर्म आहे, तर चक्रीय चौकोनाचे जे काही सम्मुख कोण असतात म्हणजे समोरासमोर कोण असतात, हे सम्मुख कोण हे नेहमी परस्परांचे पूरक कोण असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे नेहमी परस्परांचे पूरक कोण असतात. आता पूरक कोण म्हणजे काय, तर ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते अशा कोणांना एकमेकांचे परस्पर पूरक कोण म्हणतात. म्हणजे इथं आपण कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर यांची जर बेरीज केली तर त्या दोघांची बेरीज या ठिकाणी 180 अंश येईल, आणि कोण क्यू पी एस आणि कोण क्यू आर एस यांची जर बेरीज केली तर ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 180 अंश येईल. म्हणजे या चक्रीय चौकोनामध्ये कोणत्याही दोन कोणांची दिलेली असेल किंवा तीन कोणांची बेरीज दिलेली असेल किंवा माप दिलेली असतील तर त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, त्या चक्रीय चौकोनाच्या राहिलेल्या कोणाचं त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, माप काढता येतं. त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे एकरूप वर्तुळे. पुढचा भाग कोणता पाहिजे आपल्याला, एकरूप वर्तुळे आणि वर्तुळ केंद्र व जीवा यांचा संबंध. तर आता या ठिकाणी एकरूप वर्तुळे म्हणजे काय, तर एकरूप वर्तुळे ही संकल्पना समजून घेत असताना समान त्रिज्या असणारी वर्तुळे, समान त्रिज्या असणारी वर्तुळे याचा अर्थ काय, समजा या ठिकाणी एक वर्तुळ घेतला आपण आणि याची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर आणि हे दुसरं एक वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळाची त्रिज्या देखील किती आहे, 4 सेंटीमीटर. मग या ठिकाणी काय आहे, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या देखील 4 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या देखील 4 सेंटीमीटर आहे.
दोन्ही वर्तुळाची त्रिज्या समान असल्यामुळे या ठिकाणी ही दोन्ही वर्तुळे ही कशी आहेत, समान त्रिज्या असणारी वर्तुळे असल्यामुळे या वर्तुळांना आपण काय म्हणणार आहोत, त्या ठिकाणी एकरूप वर्तुळे. अशी समान त्रिज्या असणारी आपल्याला असंख्य एकरूप वर्तुळे काढता येतात. समान त्रिज्या असणारी असंख्य एकरूप वर्तुळे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात. हा एक वर्तुळाचा गुणधर्म या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा. पहा, आपण केंद्रीय कोणाचे गुणधर्म पाहतोय, लघुकंसाचे पाहतोय, आंतरखंडित कोणाचे पाहतोय, चक्रीय चौकोनाचे पाहतोय, एकरूप वर्तुळाचे पाहतोय, असे वर्तुळाचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत. जेव्हा आपण पुढे उदाहरण घेणार आहोत त्यावेळेस परत तुमचं त्या ठिकाणी रिपिटेशन होणार आहे. आणि त्याचबरोबर वर्तुळ केंद्र व जीवा यांचा संबंध, आता वर्तुळ केंद्र व जीवा यांचा काय संबंध आहे, तर या ठिकाणी हे वर्तुळ घेतलं मी, या वर्तुळावरती या ठिकाणी एक जीवा घेतली, ए बी ही जीवा घेतली, आणि या ठिकाणी ह्या वर्तुळाचं केंद्र आहे ओ. आता वर्तुळ केंद्र आणि जीवा यांचा काय संबंध आहे, तर ओ या केंद्रामधून ए बी ही जी काही जीवा आहे या जीवेवरती जेव्हा मी एखादा लंब काढतो, लंब म्हणजे किती अंशाचा कोण करणारी रेषा, 90 अंशाचा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जेव्हा या ठिकाणी लंब काढला जातो त्यावेळेस ती तो लंब काय करतो, या जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून हा एक गुणधर्म लक्षात ठेवा, जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. दुभागतो म्हणजे काय, दोन समान भाग करतो, म्हणजे या ठिकाणी ए डी आणि डी बी हे काय होणार आहेत, समान भाग होणार आहेत. म्हणजे ए बी ही जीवा आहे आणि त्या जीवेवर ओडी हा काढलेला लंब आहे. या लंबामुळे काय झालं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजे या ठिकाणी ए डी बरोबर डी बी दुभागल्यामुळं काय केलेलं आहे, ए बी या जीवेवरती ओडी हा काय काढलेला आहे, लंब काढलेला आहे, जीवेवर काढलेला लंब. आणि त्याच्यामुळे काय केलं त्याने, ए डी आणि डी बी असे त्या जीवेचे दोन काय केले, समान भाग केले. आणि मग या ठिकाणी लंब काढल्यामुळे यावर आधारित जेव्हा, नीट लक्षात ठेवा, वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर दिलेलं असेल किंवा त्रिज्या दिलेली असेल, जीवा दिलेली असेल, किंवा मग त्रिज्या दिली आणि वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर दिलं, यावर आधारित परीक्षेला कोणत्याही प्रकारचं उदाहरण जर विचारलं तर त्या ठिकाणी नेहमी तुम्हाला पायथागोरसचे प्रमेयच वापरावे लागते. कोणते प्रमेय वापरावे लागते, पायथागोरसचे प्रमेय. काय आहे ते, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. अशा पद्धतीने वर्तुळाचे विविध प्रकारचे गुणधर्म या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता ह्या संकल्पना आणखी दृढ होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेऊ, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट या ठिकाणी आणखी क्लिअर होतील. पुरी सर व्यवस्थित आहे ना एकदम? ओके चालू सर. ओके ओके ओके. आता एक एक उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण घेतोय. असं सांगितलेलं आहे, पी केंद्र असलेल्या वर्तुळात, आता इथं वर्तुळ काढलेलं आहे, या वर्तुळाला काय नाव दिलेलं आहे, वर्तुळ केंद्राला नाव दिलेलं आहे पी. बरोबर का, पी केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी ही त्रिज्या असून, या ठिकाणी पी बी घ्यावी लागेल आपल्याला, पी बी ही त्रिज्या असून तिची लांबी 24 सेंटीमीटर आहे. पी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये पी बी ही जीवा आहे आणि जीवेची लांबी किती दिलेली आहे, 24 सेंटीमीटर दिलेली आहे. केंद्रापासून सॉरी या ठिकाणी काय झालं, त्रिज्याच काढली आपण, तर इथं आपल्याला पा ओ
केंद्र असले पी केंद्र असलेले वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये ई बी ही जीवा दिलेली आहे. पा इथं ए बी ही जीवा दिलेली आहे आणि या जीवेची लांबी दिलेली आहे 24 सेंटीमीटर. आता पुढं काय म्हटलेलं आहे, तर पुढं असं म्हटलंय की केंद्रापासून जीवा 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे अंतर आहे हे अंतर आहे 5 सेंटीमीटर. इथं काटकोन तयार होत. तर काय विचारलंय, वर्तुळाची त्रिज्या किती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी बी किंवा पी पी ए या दोन्हीपैकी कशाची पण एकाची लांबी काढावी लागेल. मग आता आत्ताचाच गुणधर्म पहा. आत्ता आपण पाहिला होता की वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला जो काही लंब असतो तो जीवेला दुभागतो. इथं आपण एच नाव देऊया. आता इथं कोण तयार झाला, कोण पी एच ए. आता पी एच ए मध्ये काय आलं, ए बी ही 24 सेंटीमीटर आहे म्हणून त्या ठिकाणी ए एच बरोबर 24/2 = 12 सेंटीमीटर होणार. कारण ही दुभागली, पी एच या जीवेमुळे काय झाली, ही दुभागली म्हणून ही झाली 12. आणि हे किती दिलेलं आहे, पी एच हे माप दिलेलं आहे 5. मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल, पायथागोरसचं सूत्र वापरावं लागेल. कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. आता इथं कर्णवर्ग कोणता होणार आहे, तर इथं होणार आहे पी एचा वर्ग बरोबर एक बाजू घेतली आपण पी एचचा वर्ग आणि दुसरी बाजू ए एचचा वर्ग. आता किमती टाकूया. ए पी किंवा पी एच ही लांबी काही आपल्याला माहित नाही. पी एच दिलेला आहे, पी एच दिलेला आहे 5/5 अधिक ए झालेला आहे 12/12 बरोबर 5/5 म्हणजे त्या ठिकाणी 5 × 5 = 25 प्लस 12/2 म्हणजे 12 × 12 12/2 = 144. 25 ची आणि 144 ची बेरीज केली तर ती होते 169. पण हे काय आहे, पी एचा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी पी ए त्रिज्या दिलेली आहे या त्रिज्याचा काय झालाय, तो वर्ग झालेला आहे. मग आता याचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला. म्हणून इथं आपण काय करणार, पी एचा वर्ग घेताना हे जे 169 आहे त्याचं वर्गमूळ आहे 13. म्हणून त्या ठिकाणी ही जी एपीची लांबी किंवा पी एची लांबी म्हणजेच कशाची लांबी विचारलेली आहे आपल्याला, त्रिज्याची लांबी विचारलेली आहे. ह्या त्रिज्याची लांबी किती होणार आहे, 13 सेंटीमीटर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाचा वर्तुळ केंद्रातून त्या जीवेवर टाकलेला लंब यावर आधारित कोणत्याही प्रकारचं उदाहरण जर आपल्याला विचारलेलं असेल तर त्या ठिकाणी नेहमी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग हेच वापरावं लागतं. आणि ह्याच सूत्राचा वापर करून अशा पद्धतीचं कोणतंही उदाहरण जर त्या ठिकाणी आपल्याला आलेलं असेल तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवता येतं. आता पुढचं उदाहरण पाहू आपण. पहा, पुढचं उदाहरण असं दिलेलं आहे, आंतरलिखित कोणाचे माप 110° असल्यास. आता आंतरलिखित कोण, परत रिपीट करतोय आपण, आंतरलिखित कोणाचे माप 110° असल्यास आंतरखंडित कंसाचे माप किती असेल. आता आंतरलिखित कोण म्हणजे काय, तर ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असतो. मग या ठिकाणी मी कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर घेतला, समजा त्याला हे नाव दिलं, इकडे एक बी नाव दिलं आणि इकडे एक सी नाव दिलं. मग या ठिकाणी मी हा एक कोण काढला. आणि याचं माप किती दिलेलं आहे, 110°. काय सांगितलंय पहा, आंतरलिखित कोणाचे माप 110° असल्यास आंतरखंडित कंसाचे माप किती. आता आंतरखंडित कोणा कंस कोणता आहे, परत एकदा पहा, आंतरखंडित म्हटलंय, आंतरखंडित, आंतरखंडित म्हणजे पी पासून सी पर्यंत. समजा इथं आपण झेड घेतला, बी झेड सी या संपूर्ण कंसाचं माप विचारलंय. जर पी एस सी कंस म्हणला असतं तर त्याला काय म्हणणार आपण, आंतरलिखित कंस. पण आंतरखंडित म्हणजे त्या कोणाचे शिरोबिंदू, त्या शिरोबिंदू पासून समोरच्या भागामध्ये जो कंस तयार होतो त्याला आंतरखंडित कंस असं म्हणतात. आणि मगाशीच आपण गुणधर्म पाहिला होता की आंतरलिखित
जो काही कोण असतो तो कोण आणि त्याने अंतर खंडित केलेला कंस यांचा काय संबंध असतो, तर या आंतरलिखित कोणाच्या दुप्पट, आंतरलिखित कोणाच्या दुप्पट त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप या ठिकाणी असतं। म्हणून या ठिकाणी कोण बी ए सी बरोबर 110° असेल तर कंस बी झेड सी याचं माप म्हणजे त्याने आंतरलिखित कोणाच्या दुप्पट म्हणजेच 110 × 2 बरोबर 220° असणार आहे। म्हणजे हा जो कंस बी झेड सी आहे या कंसाचं माप किती असणार आहे, हे 220°। कोणता गुणधर्म वापरला आपण, आंतरलिखित कोणाचे माप हे आंतरखंडित कोणाच्या कंसाच्या निम्मे असते, म्हणजेच आंतरखंडित कंसाचे माप हे आंतरलिखित कोणाच्या दुप्पट असते। परत एकदा ऐका, आंतरलिखित कोणाच्या मापाच्या दुप्पट आंतरखंडित कंस असतो, आंतरलिखित कोणाच्या मापाच्या दुप्पट आंतरखंडित कंस असतो, किंवा आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मा आंतरलिखित कोण असतो, म्हणजे या ठिकाणी कोणाचं माप येणार आहे 220°। पुढचं उदाहरण आपण पाहू, पा केंद्रीय कोणाचे माप 90° असल्यास त्या कंसाने आंतरखंडित केलेल्या कोणाचे माप किती असेल। केंद्रीय कोणाचं माप किती दिलंय, 90°। 90° आहे म्हणजे कोणता आहे, तो काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे। समजा याला पी क्यू आर असं नाव दिलं, केंद्रीय कोण झाला, कारण कोणाचा शिरोबिंदू कुठं आलेला आहे, वर्तुळाच्या केंद्राभोवती आलेला आहे, आणि त्याचं माप किती दिलेलं आहे, 90° दिलेलं आहे। तर काय विचारलंय, त्या कंसाने आंतरखंडित केलेल्या कोणाचे माप किती असेल, केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेल्या कोणाचे माप। आता आंतरखंडित केलेल्या कोणाचं विचारलंय, इथं कंसाचं नाही विचारलं। मग आता हा जो कोण आहे केंद्रीय कोण पी क्यू आर याने आंतरखंडित केलेला कोण म्हणजे काय, तर हे जे त्याचं आंतरलिखित कंस आहे या आंतरलिखित कंसामध्ये तयार होणारा कोण म्हणजे इकडं कुठं पण, मग इथं आपण काय करू, एक शिरोबिंदू घेऊ, याला नाव दिलं यस। आता इथं कोण तयार, एक कोण काढतो मी परत, हे सगळे वर्तुळावर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहे। मग आपल्याला इथं काय करायचं, ह्या कोणाचं माप काढायचं। आता पहा बरं का, कोण पी क्यू आर बरोबर काटकोण आहे म्हणजे 90° आहे, आणि माप कोण पी एस आर हा काय झालेला आहे, तर तो केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेला आहे। आता इथं आपल्याला दोन प्रकारचे नियम लक्षात ठेवता येतील, विद्यार्थ्यांना जो सोयीचा असेल तो लक्षात ठेवा। याचं माप 90 असेल, याचं माप 90 असेल तर याच्या नेहमी निम्म म्हणजे याचं माप केंद्रीय कोणाच्या मापाच्या निम्मे असते, म्हणजे 90/2 जर केलं तर त्याचं माप किती येणार आहे, 45° येणार आहे। म्हणजे ह्या कोणाचं माप किती येणार आहे, 45° येणार आहे। इथं जर 60 असेल तर याचं माप 120 येईल, याचं जर 30 असेल तर याचं माप 60° येईल। आता इथं देताना याचं 90 दिलेलं आहे आणि इथं विचारताना याचं 45 विचारलेलं आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवता येईल। किंवा दुसरी गोष्ट कोणती, तर इथं जर 90 आहे केंद्रीय कोणाचं माप, तर या वर्तुळ कंसाचं आंतरखंडित कंसाचं माप पण किती असणार आहे, 90° असणार आहे। केंद्रीय कोणाचं माप आणि आंतरखंडित कंसाचं माप सारखं असतं, पण त्या आंतरखंडित कंसाचा जो आंतरलिखित कोण असतो याच्या निम्म याचं माप असतं, म्हणजे या कंसाच्या निम्म इथं माप आहे। म्हणून इथं 90 असलं तर या कोणाचं, केंद्रीय कोणाचं 90 असेल तर याचं 45, किंवा या वर्तुळ कंसाचं दिलेलं असेल तर याचं पण आपलं निम्म करावं लागेल। म्हणून हा गुणधर्म लक्षात ठेवा, केंद्रीय कोणाच्या मापाच्या निम्मे आंतरखंडित केलेल्या कोणाचे माप त्या ठिकाणी असते। स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला परत व्यवस्थित तास संपल्यानंतर या नियमांची पुनरावृत्ती व्यवस्थित करता येईल। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण, पुढचं उदाहरण पहा,
इथं आता असं थोडस वेगळं उदाहरण घेतलंय. उदाहरण असं दिलेलं आहे, आकृतीमध्ये कोण KHT बरोबर 40 अंश आहे, या कोणाचं माप किती दिलेलं आहे, 40 अंश दिलेलं आहे, तर विशाल वर्तुळ कंसाचे माप किती. आता इथं एक नाव देऊ आपण KBT, हे काय झालेलं आहे, लघु वर्तुळ कंस तयार झालेला आहे. आणि इकडे एक नाव देऊ M, KMT, हे काय झालेलं आहे, विशाल वर्तुळ कंस तयार झालेला आहे. तर देताना आपल्याला केंद्रीय कोणाचं माप दिलेलं आहे, केंद्रीय कोणाचं माप किती दिलेलं आहे, 40 अंश. आणि विचारताना काय विचारलंय, विशाल वर्तुळ कंसाचे, विशाल वर्तुळ कंस म्हणजे KMT याचं माप विचारलेलं आहे. बघितलं सोपा गुणधर्म आहे, संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, तर संपूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. त्याच्यापैकी केंद्रीय कोणाचं माप 40 अंश दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी हे जे लघु वर्तुळ कंस आहे समोरचं, या लघु वर्तुळ कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे, 40 अंश असणार आहे. मग 360 मधून जर आपण या ठिकाणी 40 वजा केले, तर 360 मधून 40 वजा केले, या ठिकाणी उत्तर येतं 320 अंश. म्हणजे या ठिकाणी हे जे काही विशाल वर्तुळ कंस आहे, या विशाल वर्तुळ कंसाचं माप किती येणार आहे, 320 अंश. 320 आणि हे 40 या दोघांची बेरीज केली तर त्या ठिकाणी किती येते, 360 अंश येते. पा पुढचं उदाहरण, आकृतीमध्ये मापन ODC बरोबर 65 अंश, ODC या कोणाचं माप दिलेलं आहे, त्याचं माप किती दिलेलं आहे, 65 अंश. पुढं काय म्हटलंय, 65 अंश असल्यास माप कोण ओबीसी बरोबर किती, ओबीसी बरोबर किती. आता इथं कोणता गुणधर्म आहे, तर OC हा जो काही कंस आहे, OC या एकाच कंसाने हे दोन्ही पण काय केलेले आहेत, आंतरलिखित केलेले कोण आहेत, आंतरलिखित. म्हणजे आता दोन आहे, OC हा एक कंस आहे आणि OC हा विशाल कंस आहे, तर हा जो विशाल कंस आहे, या विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस, तर या दोन्ही कोणांचे शिरोबिंदू, म्हणजे कोण ओबीसी घेतलं तर दोघांचे अंत्यबिंदू कोणते आहेत, OC आहेत, आणि ODC जर घेतलं तर दोघांचे अंत्यबिंदू कोणते आहेत, OC आहेत. म्हणजे या दोन्ही कोणांचे अंत्यबिंदू एकच असल्यामुळे या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात काय, तर हे दोन्ही कोण एकाच वर्तुळ खंडामध्ये आंतरलिखित आहेत, एकाच वर्तुळ खंडामध्ये आंतरलिखित आहेत. म्हणून एकाच वर्तुळ खंडातील आंतरलिखित कोण हे कसे असतात, एकरूप असतात. एकाच वर्तुळ खंडातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी कोण ओबीसी हा जर 65 अंशाचा असेल, तर माप कोण ओबीसी हा देखील किती अंशाचा असेल, 65. एवढंच नाही, ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान इथपासून तर इथपर्यंत कितीही कोण आपण घेतले, तरी देखील त्या सगळ्या कोणांचं माप हे सारखंच येणार आहे, कारण वर्तुळाचा गुणधर्मच असा सांगितलेला आहे की एकाच वर्तुळ खंडातील आंतरलिखित कोण हे त्या ठिकाणी सगळे एकरूप असतात. लक्षात आलंय, पुढचं उदाहरण घेऊ आपण. पुढचं उदाहरण असं आहे, केंद्रीय कोणाचे माप 125 अंश असल्यास त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचे माप किती. आता इथं केंद्रीय कोण दिलाय, समजा ABC हा केंद्रीय कोण आहे, आणि त्याचं माप किती दिलेलं आहे, 125 अंश दिलेलं आहे, त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचे. आता विशाल कंस हा होणार आहे का, हा होणार आहे, तर हा इकडचा, याला नाव देऊ आपण X. मग कंस
AXC बरोबर। आता ह्या केंद्रीय कोणाचं माप काय सांगितलेलं आहे गुणधर्म, केंद्रीय कोणाचे माप हे त्याने आंतर खंडित केलेल्या कंसाच्या माप एवढे असते, म्हणजे याचं माप किती असणार आहे 125 अंश असणार आहे। मग 360 मधून जर 125 अंश आपण या ठिकाणी वजा केले, 360 वजा 125, 3 × 5 = 5, 7 × 3 = 3, 3 × 1 = 2, बरोबर 235 अंश येणार आहे। म्हणजे ह्या विशाल कंसाचं माप AXC या विशाल कंसाचं माप किती असणार आहे त्या ठिकाणी 235 अंश। फक्त आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरायचा आहे, म्हणजे ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पटकन सोडवता येतं। पुढचं उदाहरण पाहू आपण, पा वर्तुळातील एका आंतरलिखित कोणाचे माप 70 अंश आहे। या ठिकाणी आंतरलिखित कोण दिलेला आहे याला नाव देऊ आपण PQR। त्याने केलेल्या आंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोणाचे माप किती, या केंद्रीय कोणाचं माप विचारलेलं आहे। सोपं उदाहरण घेतलंय मुद्दाम रिपीट करण्यासाठी। आताच तुम्हाला सांगितलं की केंद्रीय कोणाच्या मापाच्या निम्मे आंतरखंडित कोणाच्या मापाचे माप असते। मग याचं जर 70 अंश असेल, याचं जर 70 अंश असेल तर या ठिकाणी कोण POR बरोबर 2 × कोण PQR, कोण केंद्रीय कोणाचे माप आंतरखंडित कोणाच्या मापाच्या दुप्पट असते, म्हणजे 2 × 70 बरोबर 140 अंश। म्हणजे याचं जर माप त्या ठिकाणी 70 अंश असेल तर या ठिकाणी ह्या कोणाचं माप किती असणार आहे, 140 अंश असणार आहे। पुढचं एक उदाहरण पाहू आपण चक्रीय चौकोनावरती आधारित। असं उदाहरण आहे, चक्रीय चौकोन PQRS मध्ये माप कोण पी बरोबर 70 अंश, म्हणजे हा जो कोण दिलेला आहे या कोणाचं माप दिलेलं आहे 70 अंश, या कोणाचं माप किती दिलेलं आहे 70 अंश। त्यानंतर माप कोण क्यू बरोबर 120 अंश, हा जो कोण दिलेला आहे या कोणाचं माप दिलेलं आहे 120 अंश। माप कोण एस बरोबर 60 अंश, या कोणाचं माप दिलेलं आहे 60 अंश। तर माप कोण एस आर डी बरोबर किती, एस आर डी याच विचारले। आता या ठिकाणी हा जो काही कोण आहे, कोण एस आर डी, कोण एस आर डी हा चक्रीय चौकोन पी एस आर क्यू जो आहे किंवा पी क्यू आर एस आहे याचा बाह्य कोण आहे, याचा काय आहे बाह्य कोण आहे। आता हे उदाहरण दोन पद्धतीने सोडवता येतील। पहिली पद्धत कोणती, तर चौकोनाच्या 4 एकोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते। मग इथं जे दिलेलं आहे आपल्याला, एकाचं माप किती दिलेलं आहे, पीचं माप दिलेलं आहे 70 अंश, क्यूचं माप दिलेलं आहे 120 अंश, एसचं माप दिलेलं आहे 60 अंश। या तिघांची बेरीज केली तर तिघांची बेरीज किती येते, 6 × 2 = 8 × 7 = 15 = 1 = 250। मग राहिला आर, मग तो काय केला आपण 360 मधून 250 वजा केले तर राहतात किती 110, म्हणजे याचं माप किती येणार आहे 110। पण आपल्याला याचं माप विचारलेलं नाही। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, चक्रीय चौकोनाचा गुणधर्म कोणता होता, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात, म्हणजे दोघांची बेरीज किती असते 180 अंश असते। म्हणजे 120 ची आणि 60 ची जर बेरीज केली तर ही 180 अंश होते, आणि 110 आणि 70 ची जर बेरीज केली तर ही सुद्धा किती होते, त्या ठिकाणी किती होत असते 180 अंश होते। आता इथं आपल्याला विचारताना एस आर डी विचारलेला आहे, कोणकोणता विचारला आहे, कोण एस आर डी बरोबर किती। मग एस आर डी चं माप काढताना हा जर 110 अंश दिलेला आहे, हा या ठिकाणी पूर्ण काय होणार आहे, रेषीय जोडीतला कोण होणार आहे। मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते ह्या दोघांची बेरीज। त्याच्यापैकी इकडची बेरीज किती दिलेली आहे, आरची एक आपण काढली ती आलेली आहे 110। मग 180 मधून जर 110 वजा केले तर या कोणाचं माप किती येणार आहे, 70 अंश येणार आहे। या कोणाचं माप किती होईल, इथं 70 अंश होणार आहे। लक्षात येते, अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण वर्तुळ कंस
वर्तुळखंड आणि वर्तुळाचे जे विविध प्रकारचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मावर आधारित असणारे विविध प्रकारचे उदाहरणं हे पाहिलेले आहेत. परत एकदा मी थोडस रिपीट करतो, काय काय पाहिलं आपण पहा. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतल्यामुळे वर्तुळाचे जे भाग तयार होतात त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जो लहान भाग असतो त्या लहान भागाला लघु वर्तुळ कंस असं म्हणतात. लघु वर्तुळ कंसाचं माप नेहमी 180° पेक्षा कमी असतं. 180° पेक्षा जास्त माप असणारा जो काही कंस असतो त्याला त्या ठिकाणी विशाल वर्तुळ कंस असं म्हणतात. त्यानंतर केंद्रीय कोण, ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोण असं म्हणतात. केंद्रीय कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बरोबर असते. त्यानंतर आंतरलिखित कोण, आंतरलिखित कोण म्हणजे काय, तर या आंतरलिखित कोणाचा जो काही शिरोबिंदू असतो तो शिरोबिंदू हा कशावर असतो, वर्तुळावर असतो. केंद्रीय कोणाचा केंद्रात असतो आणि आंतरलिखित कोणाचा वर्तुळावर असतो. वर्तुळावर जो काही शिरोबिंदू असतो आणि त्याचे दोन्ही टोक कडेच्या बाजू त्या देखील वर्तुळावर असतात अशा कोणाला आंतरलिखित कोण म्हणतात. आणि आंतरलिखित कोणाचं माप हे नेहमी त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे केंद्रीय कोणाच्या मापाच्या पण निम्म असतं आणि आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या पण निम्म असतं. पुढे पाहिलं अर्धवर्तुळ कंसाचं माप, म्हणजे वर्तुळाचा जो काही व्यास असतो त्या व्यासामुळे वर्तुळाचे जे दोन समान अर्धगोल भाग होतात त्या प्रत्येक अर्धगोल भागाला त्या ठिकाणी अर्धवर्तुळ म्हणतात. आणि या ठिकाणी प्रत्येक अर्धवर्तुळ कंसाचं माप कसं असतं, 180° असतं. त्याच्यानंतर इथं आणखी एक गुणधर्म पाहिला होता की अर्धवर्तुळामध्ये आपण आंतरलिखित केलेले कितीही कोण काढले तर अर्धवर्तुळातील आंतरलिखित प्रत्येक कोणाचं माप हे त्या ठिकाणी कसं असतं, काटकोन असतं. म्हणजेच प्रत्येक कोण त्या ठिकाणी हा 90° असतो. त्याच्यानंतर आंतरलिखित कोण आणि आंतरखंडित कंस यांचा संबंध आपण पाहिला. म्हणजे एखाद्या कोणाने आंतरखंडित केलेला जो काही कंस असतो त्या कंसाच्या नेहमी निम्म माप त्या ठिकाणी त्या कोणाचं असतं. म्हणजेच कंसाचं माप आंतरलिखित कोणाच्या दुप्पट आणि कंसाचं माप आंतरलिखित कोणाच्या दुप्पट आणि आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्पट असा संबंध त्या ठिकाणी आपण पाहिला. त्यानंतर पाहिलं चक्रीय चौकोन, ज्या चौकोनाचे चारही बिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोनामध्ये जे समोरासमोरचे कोण असतात त्या समोरासमोरचे कोण हे परस्पर पूरक असतात. म्हणजेच त्यांची बेरीज त्या ठिकाणी 180° असते. त्यानंतर समान त्रिज्या असलेली जर वर्तुळे असतील तर त्या समान त्रिज्या असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हणतात. आणि आणखी एक गुणधर्म पाहिला होता की एखाद्या वर्तुळाची जी काही जीवा असते त्या जीवेवर जर त्या वर्तुळाच्या केंद्रातून लंब टाकला तर ती त्या जीवेला काय करते, दुभागते. म्हणजे त्याचे त्या ठिकाणी दोन समान भाग करते. आणि त्याच्यावर आधारित कोणत्याही प्रकारचं उदाहरण असेल, जीवेची लांबी असेल वर्तुळ केंद्रापासून, जीवेचं अंतर असेल किंवा वर्तुळाची त्रिज्या असेल, अशा तीन प्रकारची कोणती बाब विचारलेली असेल तर त्या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय वापरून आपण त्यावर आधारित उदाहरणे सोडू शकतो. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला वर्तुळ, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, त्याचे विविध प्रकारचे प्रकार आणि त्याचबरोबर वर्तुळावर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म, त्यावर आधारित विविध प्रकारची उदाहरणे या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. विद्यार्थ्यांनी तासिका संपल्यानंतर जे स्क्रीनशॉट वगैरे काढलेले असतील ते परत परत पहा आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. म्हणजे याच्यावरती स्कॉलरशिपला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर निश्चित तुम्हाला सोडता येईल अशा प्रकारची मला या ठिकाणी आशा वाटते. आणि या ठिकाणी मी सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. पुरी सर, खूप खूप धन्यवाद सर. सरांनी बघा, सरांचा जवळपास आज चौथा टॉपिक होता भूमिती, गणित विषयातील भूमिती या घटक. सरांनी वर्तुळ कंस आणि वर्तुळाचे गुणधर्म याच्याबद्दल सखोल आकृतीदार स्पष्टीकरण केले. मध्ये थोडी स्क्रीन ब्लर होती पण सरांनी स्पष्टीकरण एकदम सखोल केल्यामुळे मला वाटतं अडचण येणार नाही, कारण आकृत्या काढल्या होत्या सरांनी. त्यानंतर त्याची सूत्र सांगून गुणधर्माद्वारे प्रत्यक्ष उदाहरणे सोडून दाखवल्यामुळे जरी स्क्रीन ब्लर झाली असली तर उदाहरण समजायला अडचण आली नसावी. आता सर्व विद्यार्थ्यांनी जे घटक झालेले त्याचा सराव करावा, म्हणजे तुम्हाला तो घटक एकदम क्लिअर होऊन जाईल. ज्याच्यावर एक प्रश्न अंकाचा असतो मध्यम ते कठीण स्वरूपाचा, तर आज आपल्याला जे तज्ज्ञ मार्ग गणितासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले ते संतोषजी कदम सर, न्यू इंग्लिश स्कूल असतं गाव,
तालुका राहता, सरांनी खूप सखोल मार्गदर्शन आपल्याला या चारही तास इथून मागे ज्या भूमितीच्या चारही घटक सांगितलेले, मला वाटतं एकही विद्यार्थी ते घटक विसरणार नाही. तर सरांची मी जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती राहतातर्फे मला पूर्ण खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण आज इथे थांबूया, उद्या पुन्हा एकदा नवीन विषयाने आपण भेटणार आहोत. तर आजचं सेशन संपला असं मी डिक्लेअर करतो सर. ओके, थँक्यू सर. ओके, धन्यवाद सर्वांना.